संडे डिशमध्ये आज मंगेश मधुकर यांनी अगदी एका वेगळ्या विषयावरती काही एक पोस्ट टाकलेली आहे. पोस्टचं नाम आहे आडनाव. आजचा दिवस मस्त होता, सगळं मनासारखं घडत होतं, पण संध्याकाळी तो भेटला आणि तासाभरापूर्वी इंटरव्ह्यूसाठी तो आला. हुशार होता, आम्हाला जसा माणूस पाहिजे त्यासाठी उत्तम होता, पण त्याला नोकरी द्यावी की नाही यावरून आमच्यात एकमत होत नव्हतं. साहेब तर जाम उखडले होते, त्यांचा नकार होता. नाईलाजांनी बाकीच्यांनी सुद्धा साहेबांचीच तळी उचलली आणि घड्याळात 7 वाजले तरी मी एकटाच ऑफिसमध्येच होतो. नाईलाजांना बाकीच्यांनी सुद्धा साहेबांचीच तळी उचलली घड्याळात 7 वाजले तरी मी एकटाच ऑफिसमध्येच होतो. डोक्यात विचारांचं काहूर उठलं. तो जे बोलला ते सगळंच बरोबर नसलं, पण चुकीचं सुद्धा नव्हतं. आज झालं होतं असं, सलग 5 इंटरव्ह्यू घेऊन आम्ही कंटाळलो होतो. एकही योग्य उमेदवार नव्हता आणि तो आत आला. तिशीतला शिडशिडीत अंगकाठी, उभट चेहरा, बारीक डोळे, जरासं बसकं नाक, डोक्यावरचे केस वयाच्या मानानं फार लवकर कमी झालेले, अंगावरचे कपडे सुद्धा ठीकठाकच. एकूणच त्याचं व्यक्तिमत्व साधारण होत. आमची पुन्हा निराशा झाली, तरी सुद्धा इंटरव्ह्यू घेणं गरजेचं होतं. साहेब सोडून प्रत्येकानं नेहमीचे ठेवणीतले प्रश्न विचारले. आश्चर्य म्हणजे त्यानं बरोबर उत्तरं दिली. कामाविषयी चोख माहिती होती त्याला. त्याच्या हुशारीनं आम्ही सगळेच प्रभावित झालो. पाहिजे तो माणूस मिळाला असा विचार मनात गोळायला लागला. कामाची चांगली माहिती आहे, पण तुम्ही अपूर्ण माहिती का दिली? एकदम साहेबांनी विचारलं. अजिबात नाही, अहो नावच अपूर्ण आहे, तेवढंच आहे. म्हणजे मी आडनाव लावत नाही, अत्यंत अनपेक्षित उत्तरानं आम्ही चमकलो. त्याचा सूर साहेबांना आवडला नाही. पण का, सगळी दुनिया तर लावते, आमच्यातला एक बोलून गेला. पण मला लावायचं नाही, पुरोगामी नव्या आधुनिक विचारांचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न की काय, हं? कुत्सितपणे साहेब म्हणाले. कोणाला काहीच दाखवायचं नाही आहे, मग हा खटाटोप कशासाठी? माफ करा, मी उलट विचारतो, आडनाव लावलं पाहिजे असा हट्ट का? तशी रीत आहे. काळानुसार सगळंच बदललं, मग ही रीत सुद्धा बदलायला हवी. त्यामुळे फरक काय पडणार? स्वतःच्या आडनावाची लाज वाटते. लाज? हसायला काय झालं? लाज वाटण्यापेक्षा भीती वाटते. भीती? साहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. मला आलेल्या अनुभवावरून माझं हे मत झालंय. म्हणजे आडनाव समजल्यावर वागणं बोलणं बदललेले अनेक भेटलेले आहेत, त्यासाठी एवढी टोकाची भूमिका? नोकरीसाठी प्रयत्न करताना शिक्षण, ज्ञान, पात्रता असूनही फक्त आडनावामुळे नकार मिळालेला आहे. जरा नीट सांगता का? इंटरव्ह्यू बाजूला राहून भलताच विषय सुरू झाला. साहेब इरेला पेटून प्रश्न विचारत होते, तो मात्र कमालीचा शांत होता. आडनाव आणि नोकरी यांचा काय संबंध? एखाद्याच्या नावावरून चेहऱ्यावरून समजत नाही, पण आडनाव लागलं की लगेच जातीचा हिशोब सुरू होतो. मग काय, माणूस कितीही चांगला, हुशार, योग्य असला तरी आडनावावरून लेबल लागतं आणि वागण्याची बोलण्याची पद्धत बदलते. वैयक्तिक अनुभव असेल म्हणून थेट आडनावाला तुम्ही बोल नाही लावू शकत. अनेकदा अनुभव आला आणि माझ्यासारखे अनेक आहेत. तुम्ही म्हणतायत ते अगदी खोटं नाही आहे. नकळत मी बोलून गेलो. आडनावावरून हा आपला, तो परका अशा भावनेनेच लोक वागतात. प्रत्येक मनात जात असतेच, फक्त प्रसंग सोयीनुसार तिचा वापर केला जातो, अभिमान दाखवला जातो. पण पूर्वीत का आता काही ते राहिलेलं नाही? उलट आहे, आता जातीचा विषाणू प्रचंड प्रमाणात पसरलाय. सुप्त ज्वालामुखीसारखा मनामनात खदखदतोय. म्हणूनच मी आडनाव लावत नाही.
त्याचा फायदा काय? मला झालंय, काही प्रमाणात अडचणी कमी झाल्या, जग एक कुटुंब आहे हे सगळं बरोबर बोलण्यापुरत आहे. त्यानं मांडलेल्या मुद्द्यावर सगळे विचारात पडले. पण आडनाव नसल्यानं येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी नाहीत. अजूनही आपल्याकडे ही बाब सहजपणे स्वीकारली गेली नाहीये. हा निर्णय घेताना सुद्धा खूप त्रास झाला. विरोधाची सुरुवात खर तर घरापासूनच झाली. खूप त्रास झाला. मग नंतर सवय झाली. आडनाव नसल्यानं जात सांगायची, समजवण्याची भानगड राहिली नाही. आतापर्यंत फक्त एका जातीचा होता, आता अनेक जातींची लेवलं लागतात. शिक्षण, बोलणं, वागणं, चक्क दिसण्यावरून सुद्धा माझ्या बाबतीत अंदाज बांधले गेलेले आहेत. का? मानसिकता. दुसऱ्याची जात शोधणं हा आवडता उद्योग आहे लोकांचा. अडाणी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. साहेबांच्या बोलण्यावर तो हसला. सो कॉल्ड सुशिक्षित लोक तर जास्त कडवट असतात अशा बाबतीत. अशा लोकांचे सार्वजनिक आणि खाजगी वागणं यात खूप फरक असतो. अहो, एक वेळ अडाण्याला समजवता येतं, पण ही शिकलेले एकट्याच्या आडनाव न लावल्याने असं काय फरक पडणार आहे? सगळे चिखलात रुतले. निदान मी बाहेर पडायचा प्रयत्न करतोय याचं समाधान आहे मला. ही सोयीस्कर आणि दिखाऊ पळवाट आहे. आडनाव लावायचं की नाही हा पूर्णपणे खाजगी बाब आहे. आणि मी इतरांना आग्रह करत नाही. हा विचार सगळ्यांनाच मान्य होईल असं नाही. असो, तुमचा बराच वेळ घेतला. योग आला तर आपण पुन्हा भेटूच. नमस्कार करून तो निघून गेला. आमच्यापैकी प्रत्येकाला मनोमन वाटत होतं की त्यांचे मुद्दे चुकीचे नव्हते. एक नक्की, जर आडनावच लावलं नाही तर अनेक प्रश्न निर्माण होणार नाही, हे मात्र 100% बरोबर. धन्यवाद.